वर्टनचं एक्सप्रेशन फर्स्ट पाहिलं नंतर एक महत्त्वाचं अतिशय महत्त्वपूर्ण एक्सप्रेशन आज आपल्याला पाहायचं आहे. वर्क डन इन अ आइसोथर्मल रिवर्सिबल प्रोसेस. वर्क डन इन द आइसोथर्मल रिवर्सिबल प्रोसेस. आता काय फरक आहे? पहिलं होतं वर्क डन इन आइसोथर्मल रिवर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस इन विच द अपोजिट फोर्स इज मच मोर स्मॉलर देन द ड्राइविंग फोर्स एंड एनी स्मॉल इंक्रीज इन द अपोजिट फोर्स कॅन नॉट रिवर्स द रिएक्शन. केवळ एका सिंगल स्टेप मध्ये होणारी रिएक्शन म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आपण काय म्हणलं, द प्रोसेस इन विच द अपोजिंग फोर्स इज इन्फिनिटेसिमली स्मॉलर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स अँड एनी स्मॉल इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स कॅन रिव्हर्स द रिएक्शन. मग अनेक इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स होणारा हा जो पार्ट आहे हा प्रामुख्याने लक्षात ठेवा. आणि इथे काय करतो, एक साधा सिलेंडर दाखवतो एका प्रोसेस मध्ये जसं तुम्हाला दाखवलेल्या कंडिशन मध्ये आहे त्याच पद्धतीचं एक सिंपल सिलेंडर दाखवतो. यामध्ये हे पिस्टन आणि ह्यामध्ये आयडियल गॅस, फक्त काय म्हणतात माहितीये का, एन मोल्स of an ideal gas, n moles of ideal gas. कदाचित दोन सेक्शन्स लागतील, व्यवस्थित लक्ष द्या. लेट अस कन्सिडर एन आयडियल गॅस. लेट अस कन्सिडर एन आयडियल गॅस. पण इथे घेत असताना ब्रॅकेट मध्ये एन मोल्स एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ वेट लेस and fraction less piston. मी लिहून देतो या, तुम्ही लिहायचं व्यवस्थित. आता दोघांमधला फरक असा आहे की या पिस्टन वर असणारं जे प्रेशर आहे पी एक्सटर्नल सिस्टीम आहे, सराउंडिंग आहे. आता काय झालं माहितीये, गेल्या वेळेस प्रेशर इतकं कमी केलं आपण के परत दुसरी स्टेप आपल्याला करता आली नाही, तसं यावेळेस करायचं नाही. आपण यावेळेस अगदी स्मॉल चेंज करायचं आहे, प्रेशर थोडस कमी करायचं आहे, थोडं लेस. Let the pressure on the piston is decreased by small value dp. पिस्टन अगदी थोड्या करायचा की जेणे सॉरी प्रेशर जेणेकरून पिस्टन म्हणजे थोडस वर गेलं पाहिजे. लक्ष द्या, कारण आपल्याला इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स करण्यासाठी प्रेशर अगदी थोडं कमी केलं आणि म्हणून आता या याच्यावर असणार प्रेशर असेल पी मायनस डी पी, कमी झालं ना. नाऊ
the pressure is P minus dP. आता काय झालं, पिस्टन वर गेल्यामुळे थोडंसं एक्सपान्शन झालं, देयर इज अ एक्सपान्शन ऑफ द गॅस, आणि एक्सपान्शन गॅस झाल्यामुळे काय झालं, पिस्टनचं डिस्प्लेसमेंट झालं. पण पिस्टनचं डिस्प्लेसमेंट होत असताना व्हॉल्यूम चेंजेस झाला आपण V1 टू V2, पण व्हॉल्यूम चेंज मोठा होईल का? नाही. लेट देन व्हॉल्यूम चेंजेस by small amount dV. बघा, प्रेशर कमी असेल तर व्हॉल्यूम चेंज देखील कमी असेल, आणि सो वर्क डन इज ऑल्सो स्मॉल, इट इज dW. लक्ष द्या, आला पॉइंट आपला इथपर्यंत, आणि हा पॉइंट दिल्यामुळे आता काय झालं की आता आपल्याला वर्क डन काय दिसत आठवत होतं तुम्हाला, वर्क डन ड्यूरिंग अ सिंगल स्टेप मायनस पी प्रेशर इनटू चेंज इन व्हॉल्यूम असं दिलं होतं की नाही. आपण पुढे गेलो होतो वर्क डन इन द आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता आपण वर्क डन म्हणजे कोण आहे, हा dW आहे, प्रेशर कोण आहे, पी मायनस डीपी आहे, चेंज इन व्हॉल्यूम किती आहे, डीबी आहे. काय जरा कन्फ्युजन होईल, इथं डीपी लिहिलंय, तिथं डेल्टा लिहिलं होतं, डेल्टा डीपी डेल हे पाहता डी डेल डेल्टा ऑल दिस सिम्बॉल्स आर यूज्ड फॉर द चेंज. फक्त तो चेंज हा छोट्या स्वरूपात आहे, मोठ्या स्वरूपात आहे, यानुसार त्याचे साईन बदललेले असतात. डेल्टा जो असतो हा लार्ज मोठ्या चेंज साठी वापरला जातो, डी हा स्मॉल चेंज साठी वापरला जातो, आणि म्हणून आपल्याकडे हे एक्सप्रेशन आलं dW इज इक्वल्स टू मायनस पी, याला डीबी ने ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय केलं, डीबी मायनस मायनस प्लस डीपी इन टू डीबी. पण डीपी डीव्ही डी हे खूप छोटे आहे, ऍज डीपी अँड डीव्ही आर स्मॉल, दे आर निग्लिजिबल. दे आर निग्लिजिबल म्हणजे त्याचे नाही घेतलं तर काही हरकत नाही. दे आर फॉर dW is equals to minus p into dv. ठीक आहे, मग आज आपला दुसरा पार्ट झाला, आता तिसऱ्या भागाकडे जायचं आहे आपल्याला. आणि मग आता हा आपण भाग दाखवत असताना हा तिसरा पॉइंट पाहता. आता तिसऱ्या पॉइंट मध्ये काय झालं की सिस्टम चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल, आणि ही सिस्टम चेंज होत असताना प्रामुख्याने वर्क और मैक्सिमम वर्क इन द प्रोसेस इज ऑब्टेन्ड बाय इंटीग्रेटिंग द अबव इक्वेशन. हा आपला पहिला पार्ट आहे, इंटीग्रेटिंग द अबव इक्वेशन माइनस पी इनटू डीव्ही. हे इक्वेशन नंबर 1 चे आहे, एका सिंगल स्टेप मध्ये झालेलं वर्क डन आहे. जर आपल्याला अनेक स्टेप मध्ये झालेलं वर्क डन काढायचं असेल तर वी हैव टू इंटीग्रेट इक्वेशन 1 विद इन लिमिट्स V1 टू V2 एंड 0 टू W मॅक्स. इंटिग्रेट म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन इज द कलेक्शन. मग एका स्टेप मध्ये दुसऱ्या स्टेप मध्ये अनेक स्टेप मध्ये झालेलं वर्क डन ह्या पर या पद्धतीने इंटिग्रेट केल्याशिवाय आपल्याला इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप मिळणार नाहीत, आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ dW is equals to आता हा जो आहे minus integration of p into dv. आता एक पार्ट लक्षात ठेवायचा या बेसिक प्रॉपर्टीज मध्ये, तुम्ही हा भाग दाखवत असताना जेव्हाही केव्हा आपण हा भाग दाखवतो ज्या कंडिशन मध्ये वापरतो, दोन्ही भाग वापरला तरी चालतो, हा 0 टू W max
त्याचे लिमिट्स आहेत आणि v1 to v2 हे याचे लिमिट्स आहेत ठीक आहे बट आइडियल गॅस इक्वेशन काय pv बरोबर आहे nRT इथून आपण त्याला रीअरेंज केलं p is equals to nRT upon v इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 2 एंड 3 म्हणजे आपल्याला 2 ची व्हॅल्यू 3 मध्ये ठेवायची आहे सॉरी 3 ची व्हॅल्यू 2 मध्ये ठेवायची आहे इंटिग्रेशन ऑफ 0 टू wx 1 इनटू dw इज इक्वल्स टू माइनस v1 टू v2 nRT अपॉन v इनटू dv nRT नंबर ऑफ मोल्स आर का गैस कांस्टेंट 8.314 जूल आणि टी हे टेंपरेचर आहे मग हे कांस्टेंट असल्या कारणाने बट इंटिग्रेशन ऑफ 1 इनटू dw इज इक्वल्स टू w आता हे मॅथेमॅटिक्स ज्यांचं आहे त्यांना प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांचं मॅथ नाही त्यांनी लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन इज एंटी त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो हा इंटिग्रेशन ऑफ 1 बाय v इनटू dv इज इक्वल्स टू नॅचरल लॉग ऑफ v ते कसं आलं मी नंतर एक्सप्लेन करतो मग इथं व्हॅल्यू ठेवली आपण डब्ल्यू लोअर लिमिट अप्पर लिमिट इज इक्वल्स टू मायनस व्ही एन आर टी बाहेर एन आर टी ब्रॅकेट मध्ये नॅचरल लॉग ऑफ व्ही व्ही वन व्ही टू मग डब्ल्यू मॅक्स माइनस जीरो इज इक्वल्स टू माइनस एन आर टी नैचुरल लॉग ऑफ माइनस साइन ला वाटल्यास मी बाहेर ठेवतो व्ही टू बाय व्ही वन आता दोन्ही तुम्ही कसं होतं की ज्या कंडिशन मध्ये तुम्ही हा भाग टाकता नॅचरल लॉग कंडिशन मध्ये कुठे येतो तुम्ही जर व्ही वन ची नॅचरल लॉग ऑफ व्ही टू माइनस नॅचरल लॉग ऑफ व्ही वन असं लिहायचं असं तसं लिहा वाटतं नॅचरल लॉग ऑफ व्ही टू माइनस नॅचरल लॉग ऑफ व्ही वन या पद्धतीने तुम्ही ही ब्रॅकेट अशी टाकली तरी चालते आणि डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी नॅचरल लॉग ऑफ व्ही टू मायनस चला आता ह्या कंडिशन मध्ये एक शेवटचा पॉइंट लगेच कम्प्लीट करून टाकूया मी काय करतो हे इथला भाग काढतो आता हे लक्षात घ्या नॅचरल लॉग आणि आपण लॉग जो पाहतो त्याचा बेस 10 असतो नॅचरल लॉगचा बेस असतो e आणि लॉगचा बेस हा e इनटू 10 बदलायचा असेल तर आपल्याला 2.303 ने मल्टिप्लाय करावा लागतो म्हणून w max इज इक्वल्स टू मायनस 2.303 nRT log टू द बेस 10 d2 by d1 ठीक आहे हे झालं दिस इज द वर्क डन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन फॉर आयसोथर्मल इरिव्हर्सिबल सॉरी रिव्हर्सिबल प्रोसेस पण बॉयल्स लॉ काय सांगतो पी वन व्ही वन इक्वल्स टू पी टू व्ही टू देअर फॉर पी वन बाय पी टू इज इक्वल्स टू व्ही टू बाय व्ही वन बॉयल्स लॉ आहे हा ही व्हॅल्यू आपण अशी ठेवले तर आपल्याला एक एक्सप्रेशन आलं डब्ल्यू मॅक्स is equals to minus 2.303 nRT log to the base 10 p1 by 2 this is the expression for work done in the isothermal reversible process for in the form of pressure आणि हा in the form of volume थोडस मोठा पार्ट आहे म्हणून काळजीपूर्वक व्यवस्थितपणे लक्ष ठीक आपण या प्रोसेसला आणखी याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये आपण जात असताना एकदा मी रिपीट पुढच्या याच्यामध्ये थोडं ओव्हरलोड करतो